शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, अरे घटनेची पायमल्ली करणाऱ्या या सरकारचा, अरे घटनेची पायमल्ली करणाऱ्या या सरकारचा, विंदे सरकार, अरे विंदे सरकार, अरे खोटे सरकार, अरे खोटे सरकार, सत्ताबाह्य सरकारचा, सत्ताबाह्य सरकारचा, 40 कोटी सरकारचा, उद्धव साहेब ठाकरे तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अरे गद्दार सरकार, हाय हाय, खोके सरकार, हाय हाय, गद्दार सरकार, हाय हाय, खोके सरकार, हाय हाय, अरे न्यायालयाचा व्यवस्था मॅनेज कर, खोके सरकारचा धिक्कार असो, एकनाथ शिंदे, हाय हाय, शिंदे सरकार, हाय हाय, फडणवीस, हाय हाय, फडणवीस, हाय हाय, एकनाथ शिंदे, हाय हाय, खोके सरकार, हाय हाय, गद्दार सरकार, हाय हाय, अरे या घटना बाह्य सरकारचा धिक्कार असो, ग्राह्य धरलं नाही. मग काय 2018 जी तुमची काय शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही. 2022 जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य झाली. अशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो. आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं, आपापल्या सोयीनं 2018 अमान्य करायचं आणि 1999 मान्य करायचं, निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना, सोयीनं मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून 16 आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत. मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. आज त्या न्यायालयाच्या निकालाचीसुद्धा पायमल्ली झालेली आहे. त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांनासुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय, आज त्यालासुद्धा त्याचासुद्धा ह्यांनी जुमानलं नाही. म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची ही दंडेलशाही आहे, किती लोकशाहीचा खून आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवणारच आहे. पण अशा पद्धतीने जर निकाल होत राहिले तर भारतामध्ये इतके राज्य आहेत, प्रत्येक इतके पक्ष आहेत, प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला, आज लहान मुलांनासुद्धा माहीत आहे की शिवसेना कुणाची म्हणलं तर बाळासाहेब ठाकरे, लहान मुलगा असू दे, वयस्कर असू दे, तरुण असू दे, व्यापारी असू दे, शेतकरी असू दे, कुणीही सांगतं की शिवसेना कुणाची. आज हे कुठंतर कागदी घोडे नाचवून कुठंतर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे. हा निकाल शिवसेनेला कदापि मान्य नाही. आम्ही उद्याच्या उद्या माननीय न्यायमूर्ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल. गेलेला आहे निदर्शने करतात, हे निकाल विरोधात गेला हे अपेक्षितच होतं. यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कोण करणार. अरे हे जे घटना बाह्य सरकार आहे, हे मिंदे सरकार 40-40 खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी बहाल केलं, त्या घटनेची पायमल्ली या भारतीय जनता पार्टी सरकारकडून होतं आहे, या शिंदे सरकारकडून होतं आहे. या ठिकाणी जे जे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत ते सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेची पायमल्ली त्यांनी केलेली आहे. त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आम्ही त्यांना म्हटलं होता यापुढे या घटनेची पायमल्ली जो कोणी करेल
त्या त्या सगळ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना त्यांना धूळ चारू, त्यांना पराभव पत्करायला लावू, या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. आणि म्हणून आगामी निवडणुकींमध्ये सर्व ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची सरकार या वेळेला पुन्हा प्रस्थापित होईल हे आजच्या या निकालावरून आम्हाला या ठिकाणी कळून चुकतंय. लोकांना कळून चुकलंय, जनतेला कळून चुकलंय, सर्वसामान्य माणूससुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभारलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा मी या मिंदे सरकारचा, या फडणवीस सरकारचा जाहीरपणे धिक्कार करतो. तू तुमच्या जिंदगानीवर, असं जिंदगानी कशाला तुम्ही घेत आहे? अरे ज्या ताटामध्ये जेवलात, ज्या ताटामध्ये जेवून तुम्ही मोठे झालात, त्याच ताटाचा छेद करणाऱ्या जी अवलाद, या अवलादीला आगामी निवडणुकींमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा मी या संपूर्ण निर्णयाचा जाहीर धिक्कार करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या गांडीत जर दम असेल तर तुम्ही सामोरे जा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये या, जनता तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, शिवसैनिक तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जय महाराज.